नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचते. सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यामध्ये आपली पकड घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे, राष्ट्रवादी देखील यामध्ये सहभागी आहे. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसचे नेते कार्यकर्त्यांना पक्षामध्ये घेण्यास मर्यादा आहे. म्हणून आता इतर पक्षातील नेत्यांना गळाला लावून राज्यात पक्ष मजबूत करण्याचे काम राष्ट्रवादी कडून सुरू असल्याचं बोललं जात आहे. आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या काही सक्रिय नेत्यांनी त्याचबरोबर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करत राज्यपालाला सोड चिठ्ठी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि राज्याचे अन्न व औषधी पुरवठा मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष राजपूत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करत राज्यपालाला सोड चिठ्ठी दिली आहे. राजपूत यांच्यासह रासपाचे अनेक कार्यकर्ते नेते पदाधिकारी देखील राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले आहे. तर मित्रांनो, त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरू झाली असून रासपला हा राष्ट्रवादीचा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी अस्तित्वात आणली. अतिशय कौशल्याने त्यांनी ही राजकीय खेळी केली. त्यानंतर राज्यावरची पकड घट्ट करण्यासाठी संघटन मजबूत करण्याकडे लक्ष वळवले आहे. महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांच्या काही कार्यकर्त्यांनी मागील कालावधीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर मोठं वादंग माजलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीने सहकारी पक्ष सोडून इतर पक्षाकडे आपला मोर्चा वळवला असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. रासप नेत्यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा राष्ट्रवादीच्या नव्या रणनीतीचा एक भाग असल्याचं देखील बोललं जात असून यानंतर राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग सुरूच राहणार असल्याचं देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सांगत आहे. तर मित्रांनो, राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर इतर पक्षाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.